नमस्कार विद्यार्थी मित्रांनो छप्पन्नावी टेस्ट सहा पॉईंट चार वर्तुळातील दुसरी टेस्ट स्तर चार ते पाचवर आधारित सहाशे त्र्याऐंशी विद्यार्थ्यांनी रिस्पॉन्स दिलेला आहे थोडक्यात समरी पाहूया ॲव्हरेज कमी आलेला आहे बारा पॉईंट पंचेचाळीस आणि मिडियम देखील कमी आलेला आहे चौदावर आलेलं आहे आणि वीसपैकी वीस गुण मिळवणारे विद्यार्थी एकशे अठ्ठावन्न विद्यार्थी आहेत त्यांचं खरंच विशेष अभिनंदन तर आपण निहाय चर्चा करूया पहिला प्रश्न आहे खालील आकृतीचे निरीक्षण करून खालील पर्यायापैकी लघुवर्तुळ कंस ओळखा तर आता या ठिकाणी मी आधीच एक आकृती आपली घेऊन ठेवलेली आहे पहिल्या प्रश्नाची आणि लघुवर्तुळ कंस ओळखायला सांगितलेला आहे तर लघुवर्तुळ कंस म्हणजे काय तर थोडक्यात समजा मी एक इथून व्यास काढलेला आहे आणि ह्या व्यासामुळे वर्तुळाचे दोन समान भाग झाले एक उजवीकडे असणारा हा आणि एक डावीकडे असणारा हा एखादी बांगडी घेतली काचेची आणि ती फुटल्यानंतर जर त्याचे दोन तुकडे झाले जर त्यातला एक तुकडा लहान असेल तर तो लघुवर्तुळ कंस असतो जर मोठा असेल तर विशाल वर्तुळ असतो आणि जर तो तुकडा अर्धा असेल तर अर्धवर्तुळ कंस म्हणूया आता आपल्याला दिलेल्या पर्यायांकडे पाहावं लागेल कंस के डब्ल्यू एन हे उत्तर आलेलं आहे खरंच लघुवर्तुळ कंस आहे का तो आपण चेक करूया कंस के डब्ल्यू के डब्ल्यू एन आहे लहान वर्तुळ आहे हा लहान वर्तुळ कंश आहे निम्म्यापेक्षा कमी असेल तर तो लहान वर्तुळ कंस असतो हे लक्षात ठेवा आता दुसरा प्रश्न पाहूया खालील आकृतीचे निरीक्षण करून पर्यायापैकी विशाल वर्तुळ कंस ओळखायचा आहे इथं सर्वात जास्त उत्तर आलेलं आहे कंश के डब्ल्यू झेड बरोबर आहे का बघूया के डब्ल्यू आणि झेड पर्यंत आपल्याला जायचं आहे हे पहा निम्म्याच्या पुढे गेलेला आहे हा कंस म्हणजे निम्म्यापेक्षा हा जर कंस मोठा असेल तर साहजिकच त्याला आपण विशाल वर्तुळ कंस असे म्हणतो तिसरा प्रश्न पाहूया खालील आकृतीचे निरीक्षण करून पर्यायपैकी अर्धवर्तुळ कंस ओळखायचा आहे आणि उत्तर आलेलं आहे कंस जी ई -E एफ बरोबर आहे का पाहूया कंस जी ई -E एफ बरोबर अर्धा कंस आहे हा हा जर व्यास असेल जी एफ हा व्यास आहे आणि ई एफ -E हा बरोबर अर्धवर्तुळ कंस आहे म्हणजे उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन चौथा प्रश्न पहा इतर लघुवर्तुळ कौंस ओळखायला सांगितलं आहे आणि उत्तर सर्वात जास्त विद्यार्थ्यांनी सोडवलेलं आहे कौंस एक्स झेड एन निम्म्यापेक्षा खरंच तो लहान आहे का पाहूया एक्स झेड एन तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल आधी एक्स मधून एक व्यास काढायला लागेल आणि एक्स झेड एन पहा बरं निम्म्याच्या पुढं गेला आहे का नाही हा लघु वर्तुळ आहे उत्तर बरोबर आहे पुढचा पाचवा प्रश्न पहा खालील वर्तुळावरील प्रत्येक बिंदू एकमेकांना जोडून जास्तीत जास्त किती रेषाखंड काढता येतील अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आपण समजावून घेऊया ह्याला एक क्लुप्ती आहे त्रिकोणी संख्येची हे आपल्याला व्हिडिओमध्ये समजावून सांगितलेलं आहे आता समजा मी बी हा बिंदू घेतला तर बी पासून यू ला जोडलं बी पासून सी ला जोडलं बी पासून आर ला जोडलं डी ला जोडलं आणि एच ला जोडलं जरी प्रत्यक्षात बिंदू सहा असले एक दोन तीन चार पाच सहा बिंदू आहेत पण तरीही रेषाखंड मात्र पाचच तयार झालेले आहेत एक दोन तीन चार आणि पाच हे पहिले पाच बी बिंदूशी निगडीत आता पुढच्या आपण विचारात घेऊया यु बिंदू पासून यू पासून आधीच बी ला जोडलेला आहे राहिलेल्या चार बिंदूंना आपल्याला जोडावं लागेल म्हणजे यू पासून पुन्हा चार निघाले सी पासून पुन्हा तीनच निघाले आर पासून दोनच निघाले आणि राहिलेला एक जोडून घेतला म्हणजे काय दिसतंय तुम्हाला जर सहा बिंदू दिले असतील तर सहातून एक वजा केले की राहिले पाच आणि पाच पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज करायची आहे म्हणजेच पाच पाया घेऊन त्रिकोणी संख्या काढायची आहे पाच गुणिले सहा भागिले तीन सॉरी दोन आणि मग उत्तर किती येईल पाच सक्क तीस भागिले दोन म्हणजेच उत्तर आलेलं आहे पंधरा पाहूया बरोबर आहे थोडक्यात जेवढे दिलेले आहेत ना बिंदू त्यातून एक वजा करणं गरजेचं आहे कारण एक रेषाखंड तयार होण्यासाठी दोन बिंदूंची गरज असते सेम प्रश्न आहे सहावा आता इथे किती बिंदू दिलेत एक दोन तीन आणि चार वर्तुळावरील फक्त बिंदू घ्यायचं केंद्राला घ्यायचं नाही चार बिंदू दिलेत चार मधून एक वाजा केला की राहिले तीन आता तीन पाया घेऊन त्रिकोणी संख्या काढणे तीन गुणिले चार बारा भागिले दोन बरोबर उत्तर आलेले आहे सहा थोडक्यात सहा रेषाखंड तयार होतील एक दोन तीन चार पाच आणि सहा झाले सहा रेषा खड्ड तयार होतात टोटल पर्याय क्रमांक तीन सातवा प्रश्न आहे पाच मुले वर्तुळाकार उभे आहेत आत्ता सारखाच प्रश्न आहे आणि प्रत्येकाने एकमेकांना एकदाच हस्तांदोलन केल्यावर जास्तीत जास्त किती हस्त आंदोलन होऊ शकतात वर्तुळाकार पाच जण उभे आहेत म्हणजे हा पाचवा घेऊया तर आत्ताच आपण कृप्ती शिकलो पाच मधून एक आधी वजा करून घ्यायचं चार आणि चार या संख्येची त्रिकोणी संख्या काढायची चारा वीस भागिले दोन उत्तर आलेलं आहे दहा पर्याय क्रमांक चार आठवा प्रश्न आहे त्याच पद्धतीचा सात मुले वर्तुळाकार उभी आहेत प्रत्येकाने एकदाच हस्तांदोलन केल्यावर जास्तीत जास्त किती आंदो हस्तांदोलने होतील तर आठ जण दिलेले आहेत आठ मधून एक वजा केला की के आलं सात आणि त्याची त्रिकोनी संख्या काढायची सात गुणीले आठ भागिले दोन बे के बे बे आठ आणि सात गुन्हिले चार केलं तर उत्तर येईल अठ्ठावीस अठ्ठावीस आपलं काय चुकलं पाहूया हा सॉरी सात मुलं दिलेले आहेत आपण चुकून प्रश्न क्रमांकाचा विचार केला आठ तर सात जण दिलेले आहेत ना तर सात वाजा एक करायचं म्हणजे सहा आणि सहा पाया घेऊन त्रिकोणी संख्या काढायची बे के बे बे त्रिक सहा आणि सात गुनिले तीन केलं तर एकवीस म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आला आता नववा प्रश्न आत्ता सारखाच प्रश्न आहे फक्त शब्द वेगळे वापरलेले आहेत एक तर सोळा बिंदू घेतलेले आहेत आणि जास्तीत जास्त किती जीवा काढता येतील तर सोळा दिले असतील तर सोळामधून एक वजा करायचा उत्तर आलं पंधरा आणि पंधरा पाया घेऊन त्रिकोणी संख्या काढायची किती येईल बे के बे बे अठ्ठे सोळा आणि पंधरा कोणीले आठ केलं तर पंधरा अठ्ठे एकशे वीस म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आणि शेवटचा प्रश्न पहा जास्तीत जास्त तीस बिंदू घेऊन किती रेषाखंड काढता येतील किंवा जीवा काढता येतील तर तीस मधून एक वजा केले की उत्तर आलेलं आहे एकोणतीस गुणिले पुढची संख्या तीस, तीस भागिले दोन आता एकोणतीस आणि तीसचा चा गुणाकार करूया हा शून्य मी आधीच लिहून ठेवला आणि एकोणतीस गुणिले तीन केले तर किती येईल उत्तर सत्त्याऐंशी उत्तर येईल आणि याच्या निम्मे करायचे आहे भागिले दोन तर आठशेच्या निम्मे येणार आहेत चारशे आणि सत्तरच्या निम्मे येणार आहे पस्तीस अशी दोघांची बेरीज किती आली चारशे पस्तीस पर्याय क्रमांक एक आता लक्षात आले का पहा सर्व प्रश्न धन्यवाद